हॅलो फ्रेंड्स हाऊ आर यू टुडे आय नो ओके इट इज माय ड्युटी माझ कामच आहे ते विचारणं वेलकम टू अवर न्यू लेक्चर अँड द लेक्चर इज ऑन टाईप्स ऑफ सेंटेन्सेस मला एक कळत नाही मी इंग्लिशमध्ये का घसतोय विनाकारण लेक्चर सुरू करताना आपल्या मातृभाषेत का बोलत नाही तर ठीक आहे स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये इंग्लिश गुरु विक्रम सर आणि आजचा आपला टॉपिक आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हा टॉपिक आपण का घेतलेला आहे छोटासाच टॉपिक पण आत्तामध्येच का घेतलेला आहे तर ह्या टॉपिकवर आपला पुढचा टॉपिक बेस्ड आहे आणि तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच रिपोर्टेड स्पीच ज्याला आपण इनडायरेक्ट नॅरेशन असं सुद्धा म्हणतो या टॉपिकचं वैशिष्ट्य काय आहे बघा जर तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस समजली तर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट शिकणं सोपं जातं आहे आणि म्हणून जो बेसिक आहे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस डायरेक्ट इनडायरेक्टचा तो आपण आत्ता आहे वॉट आर द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस कुठले कुठले आहेत तर बेसिकली फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आर देअर विच आर दोज असटिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सप्लमेटरी सेंटेन्स काही गोष्टी अगदी बेसिक आहेत पण त्या लक्षात ठेवाव्या लागतात कारण खूप मोठ्या चुका होतात उदाहरणार्थ असरटिव्हच्या स्पेलिंगमध्ये ए नाही आहे बरेच लोक गडबडीमध्ये असरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात चुकीचं आहे ते असरटिव्ह सेंटेन्स ए डबल एस सी आर इथं ए नाही आहे तसंच एक्सप्लेमेटरीच्या सेंटेन्समध्ये आय नाही आहे मी नेहमी मित्रांना म्हणतो माझ्या विद्यार्थ्यांना म्हणतो वर्गात एक्सप्लेमेटरी बिचार अनाथ आहे लहानपणी जेव्हा ते लहान होतं एक्सक्लेम ई एक्स सी एल ए आय एम आय होतं पण जेव्हा ते मोठं झालं बिचाऱ्याची आई गेली त्यामुळे राहिलं काय बघा एक्सप्लेमेटरीमध्ये आय नाही ई एक्स सी एल एम ए टी ओ आर वाय ह्या दोन्ही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा स्पेलिंग मिस्टेक्समध्ये धोका देऊ शकतात तुम्हाला हे स्पेलिंग चुकवू शकतं असर्टिव्हच्या स्पेलिंगमध्ये ए नाही आहे एक्सप्लेमेटरीच्या सेंटे स्पेलिंगमध्ये आय नाही आहे चला जाऊया पुढं नेमकं यांचं स्ट्रक्चर काय आहे आणि नेमकी यांची वाक्य काय आहेत एक 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 एक्झाम्पल एक -एक एक 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 आपण इथं बघायचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट सोडवताना आपल्याला प्रत्येक टाईपवरची जेव्हा आपण वाक्य सोडवतो तेव्हाला हे सेंटेन्स टाईप पण पक्के होत जातातच तर पहिलं आहे आपला असर्टिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट करता क्रियापद आणि कर्म आणि शेवटी फुल स्टॉप शेवटी काय फुल स्टॉप साधं सोपं सरळ सप्पय वाक्य शेवटी फुल स्टॉप शेवटी फुल स्टॉप बघा गणेश ओपन द डोअर गणेश सब्जेक्ट ओपन द वर्ब द डोअर ऑब्जेक्ट काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असेल काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट नसेल काही वाक्यांमध्ये द डोअरच्या पुढे आणखीन काहीतरी असेल कॉम्प्लिमेंट असेल किंवा आणखीन नाउन फ्रेज असेल काही असेल पण मेन बेसिक स्ट्रक्चर काय करता क्रियापद आणि कर्म आणि शेवटी फुल स्टॉप हे आहे गणेश ओपन द डोअर असर्टिवमध्ये आपण दोन टाईप्स पाडतो असरटिवमध्ये आपण दोन टाईप्स पाडतो पहिला टाईप आहे तो अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे आपलं होकारार्थी वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे आपलं होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म फुल स्टॉप निगेटिव वाक्यामध्ये सुद्धा करता क्रियापद कर्म फुल स्टॉप पण निगेटिव्ह वाक्यामध्ये काय येणार आहे नॉट येणार आहे उदाहरणार्थ अमित डझंट वॉच टी व्ही अमित डझंट वॉच टी व्ही असर्टिव्ह सेंटेन्स कळतंय इझी आहे कारण सप्पै वाक्य आपल्या भाषेत असर्टिव्ह नंतर येतं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सलाच क्वेश्चन असं देखील म्हटलं जातं त्याच्याही पूर्वी अगोदर लक्षात घ्या असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे त्यालाच स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं काय म्हटलं जातं स्टेटमेंट लक्षात घ्या असर्टिव्हलाच आपण काय म्हणतो स्टेटमेंट इंटरॉटेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन आणि इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं से स्ट्रक्चर काय आहे तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स कुठलंही इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ओळखताना सगळ्यात सोपी गोष्ट काय तर शेवटी प्रश्नचिन्ह असते आणि वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद येतं जर डब्ल्यू एच प्रश्न असेल तर डब्ल्यू एच आणि सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो मग स्ट्रक्चर काय झालं बघा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचं ऑक्झिलरी व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट काही वाक्यांमध्ये असेल काही वाक्यांमध्ये नसेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क शेवटी क्वेश्चन मार्क उदाहरणार्थ व्हर्बल क्वेश्चन दोन प्रकारचे प्रश्न असतात इन्ट्रॉगेटिव्ह एक व्हर्बल आणि एक नॉन व्हर्बल व्हर्बल क्वेश्चनलाच आपण नो क्वेश्चन असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो यस नो क्वेश्चन आणि नॉन व्हर्बल क्वेश्चनलाच आपण डब्ल्यू एच क्वेश्चन असं म्हणतो बघा व्हर्बल क्वेश्चनला काय म्हणतो यस नो क्वेश्चन नॉन व्हर्बलला डब्ल्यू एच क्वेश्चन नो क्वेश्चन जो असतो त्याची सुरुवात जी असते ती ऑक्झिलरी व्हर्ब होते डू यू नो his ॲड्रेस क्वेश्चन मार्क आर यू हॅपी क्वेश्चन मार्क कॅन यू अंडरस्टँड धिस क्वेश्चन मार्क हे जे आहेत ते असतात व्हर्बल क्वेश्चन कुठले म्हणतो आपण व्हर्बल क्वेश्चन त्यालाच म्हटलं जातं येस नो क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन जो असतो त्यालाच नॉन व्हर्बल क्वेश्चन म्हणतो आपण त्याची सुरुवात डब्ल्यू एच वर्ड नव्हते वेन वेअर वाय व्हॉट हू विच व्हॉट एवर काय असतील ते डब्ल्यू एच वर्ड्स जे आहेत ते हाऊ मच हाऊ मेनी तर व्हाय डीड यू कम लेट तू का उशिरा आलास बघा डब्ल्यू एच वर्ड ऑक्झिलरी व सब्जेक्ट वर्ब व्हाय डीड यू कम लेट व्हेअर डू यू लिव व्हेन डू यू स्टडी हाऊ मच टाइम डू यू स्पेंड इन स्टडीज सोपी गोष्ट आहे बाळानो शेवटी काय येणार आहे प्रश्नचिन्ह येणार आहे अगदी पहिलीतलं मूलसुद्धा हे ओळखू शकतं की हा क्वेश्चन आहे किंवा हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय येतो क्वेश्चन मार्क त्याच्यानंतरचं आपलं पुढचं इम्परेटिव्ह सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आज्ञा विनंती दर्शक वाक्य आपल्या मराठीमध्ये बोलायचं झालं तर इम्परेटिव्ह सेंटेन्स जे असतं त्याचे आपण बरेचसे प्रकार पाडतो ऑर्डर म्हणतो रिक्वेस्ट म्हणतो कमांड म्हणतो थ्रेट म्हणतो वॉर्निंग म्हणतो सजेशन म्हणतो भरपूर आहेत इम्परेटिव म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्या सुरवातीला व्हर्ब आहेत सुरुवातीला स्टार्ट व्हर्ब किंवा डोंट आणि क्रियापदाचं मूळ रूप आणि व्हर्बचं नेहमी फर्स्ट फॉर्म येतं पहिलं रूप येतं बेस्ट फॉर्म इन्फिनिटिव्ह जे आहे ते आणि नंतर येतो ऑब्जेक्ट ओपन द डोअर क्लोज द डोअर स्टँड हिअर सिट डाऊन डोंट मेक नॉईज लिसन केअरफुली ही जी आहे ती इम्परेटिव्ह सेंटेन्स आहेत मी क्रमाने घेतलेले आहेत जरा लक्ष द्या इकडं उदाहरणार्थ फॉलो द रूल्स नियम पाळा ऑर्डर प्लीज लिसन केअरफुली कृपया काळजीपूर्वक ऐका रिक्वेस्ट फॉल इन लाईन रांगेत उभा रहा कमांड आहे डोंट क्रॉस मी माझ्या वाटेला जाऊ नको माझ्या आडवा जाऊ नको थ्रेट आहे तीच वॉर्निंग पण आहे आणि लेट स्टडी चला अभ्यास करूया सजेशन आहे आता काही लोकांचा याविषयी थोडासा किरकोळ वाद आहे ते म्हणतात लेट स्टडी हे सेपरेट प्रकारचं वाक्य नाही आहे परंतु लेट अस स्टडी हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे लेट हिम गो लेट हिम प्ले लेट हिम डान्स लेट हिम लिसन केअरफुली लेट हिम स्पीक ही सगळी जी आहेत ती इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत लेटस गो फॉरवर्ड चला पुढे जाऊया हे आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि शेवटचा सेंटेन्स टाईप जो आहे तो एक्सप्लमेटरी सेंटेन्स त्यालाच काही वेळेला विशेष पण असतात त्यात म्हणजे मे गॉड ब्लेस यू देव तुझं भलं करो मे यू गेट व्हॉट यू वॉन्ट तुला जे हवं ते तुला मिळो मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू तुझी सगळी स्वप्न सत्य होत विशेष आणि एक्सप्लेमेटरी सेंटेन्सला एक स्ट्रक्चर नाही आहे बळानं एक्सप्लेमेटरी सेंटेन्स टाईपमध्ये पण येऊ शकतं किंवा एक्सप्लेमेटरी सेंटेन्सच्या सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊ येऊन शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा येऊ शकतं काय काय येऊ शकतं हे एक्सप्लेमेटरी सेंटेन्सच्या सुरुवातीला वॉट येऊ शकतं हाऊ येऊ शकतं ओफ फॉर येऊ शकतं ओफ फॉर कूल वॉटर आलास वाव ब्राओ असे भरपूर इंटरजेक्शन्स जे आहेत ते येऊ शकतात आपण एक दुसरा व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओमध्ये बघा की पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत त्यात इंटरजेक्शन्स सेपरेट डिस्कस केलेले आहेत तर हे जे आहे ते एक्सप्लेमेटरी सेंटेन्सच्या सुरुवातीला येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं से एक्सप्लेमेटरी सेंटेन्सचं कॅरेक्टरिस्टिक गुणवैशिष्ट्य काय असेल तर शेवटी एक्सप्लेमेटरी मार्क येणार काय येणार एक्सप्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह सोपं आहे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणलं एक्सप्लेमेटरी सेंटेन्स उदाहरणार्थ बघा वॉट अ नाईस पिक्चर किती नाईस चित्र किती चांगलं चित्र वॉट अ ब्युटिफुल गार्डन किती सुंदर बाग हाऊ नॅस्टी किती घानर्ड हाऊ नाईस किती छान हाऊ वंडरफुल किती अद्भुत हाऊ डिस्गस्टिंग किती तिरस्करणीय ओके दीज आर द एक्सप्लेमेटरी सेंटेन्सेस वेल डन आर्मी हे बघा इथं स्ट्रक्चर काय काहीच नाही आहे डायरेक्ट वेल्डन घेतलं आर्मी घेतलं इथं कुठं डब्ल्यू एच नाही आहे काही नाही आहे अशी सुद्धा एक्सप्लेमेटरी सेंटेन्सेस से येऊ शकतात अगदी प्लेन सेंटेन्ससुद्धा एक्सप्लेमेटरी से से। सेंटेन्स येतं जर ते स्ट्रॉंग इमोशन दाखवत असेल आय एम व्हेरी हॅपी एक्सप्लेमेटरी सेंटेन्स देऊ शकतात त्यामुळं एक्सप्लेमेटरी सेंटेन्सचा क्रायटेरिया काय ठेवायचा पण निकष काय ठेवायचा एक्सप्लेमेटरी मार्क शेवटी आहे म्हणल्यावर ते एक्सलेमेटरी सेंटेन्स आहे ह्याचा काय उपयोग आहे या सगळ्याचा तर हे सगळं आपल्याला आपल्या पुढच्या टॉपिकसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तो टॉपिक आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच कारण त्यासाठी आपल्याला सेंटेन्स टाईप ओळखणं गरजेचं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजिबात सांगणार नाही सबस्क्राईब करा सांगितलं काय अर्र ओके ठीक आहे सबस्क्राईब करून टाका हा व्हिडिओ आपला एवढाच आहे थांबूयात